नमस्कार, मी कमलाकर बिरादार बोला मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये म्हणजेच महाचर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे आणि जो तो आपापल्या परीनं मतदारसंघामध्ये आपला प्रचार करण्यामध्ये मशगूल आहे. त्याच पद्धतीने अनेक पक्ष समोर येत आहेत, अनेक पक्षांची नवीन उभारणी होतीये. त्याचबरोबर नांदेडमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यम आय एम पक्षाचा प्रवेश झाला आणि यम आय एमने मुसंडी मारत 11 नगरसेवकांना या नांदेड नगरीमध्ये यश मिळालं. ते नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यांनी सभागृह गाजवलं. याच यम आय एम पक्षामध्ये आज फिरोज लाला हे मराठवाड्याचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आज फिरोज लाला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून ते समोर येत आहेत. खरं पाहता फिरोज लाला यांनी अगदी विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी पक्षामधनं त्यांनी काम सुरू केलं आणि काही कारणास्तव त्यांना राष्ट्रवादी सोडावी लागली आणि आज त्यांना एका वेगळ्या पद्धतीचा न्याय मिळाला, त्यांच्या कार्याची पावती त्यांना मिळाली आणि यम आय एमचे ते मराठवाड्याचे अध्यक्ष झाले. सुरुवातीला नांदेड जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं आणि आता मराठवाड्याचं पदही त्यांच्याकडे आहे. अशा व्यक्तिमत्वाचं आज या स्टुडिओमध्ये आगमन झालेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडे काय अजेंडा आहे. नांदेडमधनं ते दक्षिण किंवा उत्तरमधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. लालाजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. लालाजी, तुम्ही राजकारणात उतरलात, त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली की आपण राजकारणात जावं आणि लोकांची कामं करावीत? सर्वात प्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हा बोला मराठीमध्ये मी पहिल्यांदा आलो आणि हा नवीन तुमचा कन्सेप्ट आहे आणि विराजदार तुम्ही आमच्या जवळचे जीवाभावाचे मित्र आहे. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये येण्याचं कारण असं होतं की 1999 साली आपल्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 साली स्थापना झाली. त्यावेळेस असा विचार केला की बाबा आता नवीन चेहऱ्यांना या पक्षात आणि शरद पवार साहेबासारखा नेतृत्व, म्हणजे आमचे क्षण होता की बाबा आता राजकारणामध्ये आपण थोडंसं सक्रिय झालं पाहिजे. आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये आम्ही काम सुरू केलं. त्या काळात आम्हाला असं वाटलं की ग्रामीण भागातला विद्यार्थीची परिस्थिती कशी गंभीर असतात, त्याच्याकडं खायला पैसे नव्हता, बरोबर राहत नव्हते आणि तिथं येऊन इथं शिकायला, तिथं राहायला नाही, खायला नाही, तर कसं जगावं आणि कसं शिक्षण घ्यावं, तिच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मार्फत काम केलं. त्याच्या आधीचा काळ सांगतो, ज्या वेळेत मी शाळेत असताना मी गांधी राष्ट्र हिंदी विद्यालय शाळेतून शिकत होतो. 87-88 साली माझा काही फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काही मोठा असं हे नव्हतं, मी सामान्य कुटुंबातला होतो. राजकीय बॅकग्राऊंड तर तुम्हाला अजिबात नव्हतं? काय नव्हतं. आणि मी सामान्य कुटुंबातला होतो, कष्टकरी आणि थोडीफार आमच्या वडिलांकडं शेती होती, रोजमजुरीचं काम होतं, भावाचा एक ऑटोमोबाईल्स म्हणून एक हे होतं. आणि त्या काळात आम्ही जेव्हा शिक्षण शिकत होतो त्या काळात आमच्याकडं फी भरायला पैसे नव्हता शाळेची. तर आम्ही काय करावं की आम्हाला फी माफचा फॉर्म आणायचं होतं त्या नगरसेवकाकडून, EBC ज्यांना म्हणतात. तर आम्ही नगरसेवकाच्या घरी जात होतो. त्या काळात 86 गेलो, 87 गेलो, 88 सुद्धा मी गेलो. आम्ही जायचे आणि नगरसेवकाकडे विनंती करायची की बाबा आम्हाला तुम्ही फी माफसाठी तुम्ही सही आणि शिक्का द्या. तर त्या काळात 2-2 तास 3-3 तास आम्हाला उन्हात असं उभं राहून ताटकळत थांबावं लागायचं. आणि त्या काळात नगरसेवक म्हणजे हा मोठा. आम्ही विचार करायची की बाबा यांचं काय कसं चालते आणि फी मग कसं होते. तर आम्ही विचार केला की बाबा हे काहीतरी राजकारणामुळे होऊ शकते. तर आम्ही ठीक आहे, त्या ठिकाणी 2-2 3-3 तास उभं राहून तिथं उन्हात राहून मग तिच्या सही आणि शिक्का घ्यायची,
मग तिथं आमच्या हेडमास्टरकडे जायचे द्यायचे ते फीस माफ. आणि लई परिस्थिती गरीब होती आणि त्या काळात यो पैशाचा एवढा काय हे नव्हता. आणि सामान्य कुटुंबातला होतो मी, वडिलांनी काम करायचं तर शिकून शिकून आम्ही त्या काळात. नंतर मी कॉलेजला आलो 1991 बरं, रेजबीला ॲडमिशन झाला. त्या काळात आम्हाला असं ज्या CRचे जे इलेक्शन असतात कॉलेजचे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला. आमचे मित्रांना एक दोन मित्र होते ते उभं टाकले होते त्या काळात, आम्ही त्याच्या मागं लागल्या त्यांना निवडून आला. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की बाबा संघटन काय असतात. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा हे कशामुळे. आणि त्या काळात असं होतं की बाबा ठीक आहे, एखादा आम्ही कॉलेजचा CR आमच्यासोबत होते. त्याच्यानंतर आम्हाला असं झालं की बाबा नगरसेवक आम्हाला भेटाय, आम्ही नगरसेवकाला भेटायला गेलो. त्या ठिकाणी नगरसेवक म्हणू लागला वा वा आमच्या हे कॉलेजचा CR आहे असं आहे. तसं नंतर आम्हाला कळलं की बाबा आता विषय खूप होतो, म्हणजे तिथं मान मिळालं. मान मिळाला. आणि जे तुम्ही पूर्वी 2-3 तास ताटकळत थांबले आणि आज CR झाल्यानंतर तुम्हाला लगेच बोलायला लागेल. हा नाही तर नंतर काय झालं, मी विचार केलो की बाबा आपण खऱ्या अर्थानं राजकारणात आला पाहिजे. कशासाठी की बाबा ठीक आहे, आम्ही ज्या मार्गानं जे शिक्षण घेतलो, जेवढा कष्ट करून कष्ट घेऊन आम्ही जेवढा शिक्षण घेतलो की बाबा आपल्याकडून लोकांचा फायदा, विद्यार्थ्याचा खूप काही आपण त्याला फायदा पोचू शकतात, तिच्यासाठी काय करावं म्हणलं की बाबा आपण राजकारणात आला पाहिजे. तर मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून मी सुरुवाती केली. तिच्यानंतर खूप प्रश्न होतो, केरियॉनसारखा होता खूप युनिव्हर्सिटीमध्ये लई खूप मोठं मोठं केरियॉनचा विषय नक्कीच होता. हो त्या तिच्यानंतर आम्ही ते उचलून घ्यायचे आणि विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होतात बाबा आम्ही म्हणायचे की बाबा ग्रामीण भागातला विद्यार्थी कसं शिकलं पाहिजे आणि कसं शिकू शकतो की बाबा खरं आता आपण त्याला कुठंतरी काहीतरी सोय करून दिली पाहिजे. तर आम्ही प्रत्येक नेत्याकडे गेलो, हे गेलो, तर त्या काळात आम्हाला कोणी साथ दिली नाही. तर आम्ही काय करू, तर आमच्या काही विद्यार्थी ग्रामीण भागातले इथं ते यायचे आम्हाला सांगायचे विनंती की भाऊ आम्हाला खायला नाही, असं नाही, तसं नाही. तर आम्ही विद्यार्थी आम्ही राजकीय बॅनर त्या काळात घेतलो. नंतर सगळ्या घटनांच्या मागं म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळाली ती ह्या गोष्टींमुळे, या गोष्टीमुळे. आणि तिच्यानंतर आम्ही ज्या जेव्हा राजकीय पक्ष मी मध्ये निवडला आणि गेलो तिथं मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलो. त्यानंतर जे आपले चॉन्सलर व्हाईस चॉन्सलर वगैरे जे असतात त्यांच्याकडे आम्ही निर्भयपणे जायचे, विद्यार्थ्याचं प्रश्न मांडायचे, कामं करून घ्यायचे. तिच्यानंतर खूप काही विद्यार्थी जिल्ह्यातले आमच्याकडे आले. आमचा एक संघटन झाला. संघटन झाल्यानंतर आम्ही म्हणलं की बाबा आपण खऱ्या अर्थानं गरीब विद्यार्थीला आपण न्याय देऊ जर शकत असेल तर हा राजकारण. आम्ही खूप काम केलं आणि ते चलत 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 असं झाला की एका दिवशी आम्ही युवकमध्ये आमचा वय आला, समावेश झाला, समावेश. आणि आमच्या कार्याची पोती त्या काळातही आमच्या पक्षाचे काही नेते होते त्यांनी आम्हाला न्याय दिलं की बाबा आता तुम्ही विद्यार्थी सोडा, आता तुमचा वय नाही आहे. युवकामध्ये मी काम केलो. काम करत असताना युवकाचे खूप मोठे प्रश्न होतात की बाबा बेरोजगारीसारखा विषय आहे, मोठा प्रश्न, खूप मोठा प्रश्न. आणि जेव्हा मी युवकमध्ये आलो त्या काळात मला असं वाटते की माझ्या जिल्ह्यातले कमीत कमी 4-5 पूर्व युवक असं होते की बाबा इकून पुण्याला जाऊन ते माझ्यासोबत 10-11 होते ते तिथं गौंडी कामाला गेलं. ते गौंडी कामाच्या हाताखाली त्या मिस्त्रीचा ते एका दिवशी म्हटलं की बाबा भाऊ, मी म्हटलं की बाबा तू असं होता नाही बाबा गेलं म्हणले आता बेरोजगारी झाली. तिच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमानं आम्ही आमच्या नेत्याकडे गेलो. आम्ही लई भांडलो त्यासाठी काय आपण त्याला सोय करून देता का, कसं रोजगार रोजगारसाठी कसं. त्या काळात रोजगार हमी योजनेचे मंत्री होता, तिथं गेलो, पाठपुरावा केले. त्या काळात आम्हाला
आम्ही सक्सेस झालो, यशस्वी झालो. वा. तिच्यानंतर आम्ही योगाचा हे करत असताना आम्हाला जबाबदारी मोठी योगाची अध्यक्ष म्हणून या शहराची मला भेटली. आपण विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा म्हणजे काम करत होता सी आर म्हणून वगैरे, त्यावेळेला विद्यार्थी दशेत असतानाची आंदोलनं कशी होती? नाही, आम्ही त्या काळात म्हणजे एवढा ॲग्रेसिव्ह आंदोलन वगैरे नाही. आम्ही तिथं धरणे आंदोलन करायचे, युनिव्हर्सिटी भूखडता करायचे. हां, त्या धरणे आंदोलन हे तिथं काहीतरी तिथं उपोषण करायचे आम्ही, नाहीतर मुकाला पट्टी घालून ते मूक आंदोलन करायचे. खूप आंदोलन खूप केलं, बरं आंदोलन केलं. पण नंतर जेव्हा तुम्ही युवक काँग्रेसमधून राष्ट्रवादी जात गेलात, राष्ट्रवादीच्या माध्यमातून, ते तेव्हाचे अनुभव काय काय होते तुमचे? असं होतं, मध्यंतरी तुम्ही महानगरपालिकेची निवडणूकही लढवली याच दरम्यान. महानगरपालिकाचं जे विषय होतं ते मला असं वाटत होतं की बाबा आपण खरं अर्थानं कुठंतरी निवडून आला पाहिजे, आणि आपली सही शिक्का ज्या काळात मी उभं दोन दोन तास उभं टाकलं होतं ते कुठलाही लोकांना स्वप्न होतं. आणि ते बोललो की बाबा आता जे गरजू विद्यार्थी त्यांना असं कुठंतरी रांग उभं टाकायचं वेळ येऊ नये त्याच्यावर, आणि त्याच्यासाठी आपण ताबडतोब त्याला सही शिक्का उपलब्ध करून द्यायची, त्याचं शिक्षण वगैरे हे जे मी मी ते विचार करून ते उभं टाकलं होतं. ठीक आहे, थोडाफार कमी मतानं आम्ही पडलो. आणि युवकामध्ये जेव्हा मी अध्यक्ष झालो तर त्या काळात पण विषय खूप होता, आणि विकासाचे बाबतीत, त्या इंधन दरवाढीच्या बाबतीत आम्ही सत्तेत असतानाही या राज्यात मी पण आंदोलन केलो. म्हणजे तुमची सत्ता असतानाही तुम्ही आंदोलन केलो? मी आम्ही आमच्या सरकारच्या विरोधात सुद्धा मी आंदोलन केलो त्या काळात, की बाबा खरं अर्थानं आम्ही सत्ता म्हणजे हे आम्हा सत्तेचं हे नव्हतं शहाणपण, आम्ही लोकांसाठी काय करत होतो. मी नांदेड महानगरपालिकेत खूप काळ आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाची आघाडी होती, युती होती, महापौर त्यांचा होतो, उपमहापौर आमचा होता, पण त्या पाणीची जी समस्या होती त्याच्या बाबतीत फिरोजलालानं रस्त्यावर येऊन घागर मोर्चा काढला, फिरोजलालानं इथं येऊन रस्ता रोको आंदोलन केलं, आणि खराब रस्त्यासाठी मी तिथं झाडं लावायचे. हो, ते काळ गाजला होता, बेश्रमाची झाडं, बेश्रमाचे काय ते आम्ही सुरुवातीने मला बोलायचे लोक आमच्या पक्षाचे की बाबा फिरोजलाला आपण या महापालिकेत सत्तेत आहात तुम्ही. आम्ही बोललो, मी त्यावेळेस बोललो की आम्ही तुम्हाला कितीदा विनंती केली, तुम्ही काम करत नाही म्हणून आम्ही जनतेसोबत आहात. बरं, म्हणजे खरा अर्थानं समाजकारण हिच्यासाठी मी राजकारणात आलतो. ती जनता विचारणार ना तुम्हाला? हां, जनता विचारणार. आणि त्यासाठी मी खूप केलो की आपल्याकडं एवढा मोठा हे सण झाला, त्या गुरुता गदीच्या नावावर 2500 कोटी या केंद्र सरकारनं दिलं. ते आजपर्यंत मला असं वाटत की नांदेड शहराचं 35-30% विकास झाला, तिच्यानंतर झाला नाही, पूर्ण नाही, पूर्ण झालेलं नाही. आता तुम्ही पाहू शकता की बाबा ज्या ज्या ह्याचा DP प्लॅन होता 2008 सालीचा, आता कुठं आहे मला माहीत नाही. तिथं कसं डेव्हलपमेंट करायची, त्या भागात पाणीची टाकी किती बांधवायची शहराची, आणि काय काय केलं. आणि काय लोक आता असं झालं की शहर आमच्याकडं आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्याला अभ्यासासाठी कुठं आहे वाचनालय, वाचनालय कुठं आहे. आता खेळायला सुद्धा आपल्याकडं ग्राउंड नाही, ते सगळं गहाण ठेवलेलं आहे. आपल्याकडे जे फ्लायओव्हर आहे ते सगळं गहाण ठेवलं. मी खूप संघर्ष केलो, तिच्यासाठी आंदोलन केलो, गेलो मी क्रीडा विभागात जाऊन तिथं हे केलं की बाबा आता स्केटिंग वगैरे ते होतं, आता आपल्याकडं त्या वेटलिफ्टिंगच्या प्लेयर आहेत. आता हे ऑरेंज मेडल्स वगैरे त्याच्याकडं आहे सिल्वर, त्याला ग्राउंड नाही तिच्यासाठी. म्हणजे खूप प्रश्न होते त्याच्यासाठी. मी सत्तेत असतानाही पण मी विरोध केलो आणि आंदोलनसुद्धा केलेलं आहे. आणि ज्यावेळेस शेतकरीचं आत्महत्या होतं त्यावेळेस आम्ही जेल भरो आंदोलनसुद्धा केलो. हो, पक्षाच्या विरोधातच केलं तेव्हा, तेव्हाही केलो. घंटानाद आंदोलन मी सुद्धा केलो. हो, आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही तिथं
घंटानाद केलो, तिथं आमची अटक झाली, नंतर सुटका झाली. म्हणजे आंदोलन खूप केलो, मोर्चे काढलो आम्ही, हा लोकांच्या हितासाठी काढलो आम्ही. मला काही आपले पत्रकार बंधू विचारायचे की बाबा सत्ता कोणाची आहे, तर मी त्याचा विचार केला नाही. सत्ता कोणाची असू द्या, मी ज्या पक्षात काम करतो सत्ता त्यांची असू द्या, मग संघर्ष करायचे, विरोध करायचे, लोकांचं काम करायचे म्हणून मी काम केलो. आणि लय मोठा प्रवास झाला. तिच्यानंतर महापालिकेची निवडणूक आली आणि मी ज्या ठिकाणी राहतो त्या वाडात कधी मी निवडणूक लढविलेली नाही. लोक आग्रह करतात की साहेब तुम्ही इथं या, इथं उभं टाका, असं मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आणि असं काही मला हे नाही की बाबा कुठून जाय जाऊन लढायची, तर युवकाची मागणी आणि ज्या लोकांचं काम केलं ते लोक मला आजही. लाला, तुम्ही लोकांमध्ये जेव्हा जाता, सर्व जनतेमध्ये जाता, युवकांमध्ये जाता, युवकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रेज तुमच्याबद्दलची आज दिसते. अगदी तुमच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत, ती आजपर्यंत कायम आहे. आणि लोकांमध्ये असा एक मेसेज जातो की फेरोज लाला हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, आत्तापर्यंत कोणी पाहिलं नाही. आणि लाला फेरोज लालांनी वैयक्तिकरित्या हे कधी मानलं नाही. आणि सगळ्या स्तरातले सगळी मित्र कंपनी ही तुमची आहेत, तर ह्याच्यामागं नेमकं तुमचं काय गुपित आहे? गुपित नाही, युवकाचा युवकाचा जे तुमच्याकडे असं काय आहे की तुम्हाला सगळ्या स्तरातले सगळे तुमचे मित्र आहेत. युवकाचे म्हणजे हे बरोबर आहे, युवकाचा क्रेज आहेत, युवकामध्ये माझे हे इमेज पण चांगली आहे. साहेब मी काम केलो युवकाचा म्हणून हा माझा इमेज झालेला. मी तुम्हाला आधी सांगितलं की बाबा राजकीय माझा काय घराणा नाही, बरोबर, सर्वसामान्य कुटुंबातला मी आणि गरीब कास्तकारचा मी मुलगा. आणि लोकांचे युवकाचे लोकांचे कामच करायचे नेहमी. आता तहसीलची जे स्कीम येत होते युवकाच्या काळात, संजय गांधी असू द्या, श्रावण बाळ असू द्या, संजय गांधी निराधारचे कॉम, मी नांदेडच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सलम बस एरियामध्ये तिथं कॅम्प लावलो. तिथं तहसीलदार साहेबांना विनंती करून तिथं तलाट्यानं नेलो. तिथं 3-3 दिवस कंटिन्यू मी कॅम्प लावलो. लोकांना जे ज्यांची जे जी गरज आहे ती पूर्ण, हां, ज्यांना आधार नाही, ज्या लोकांना निराधार, त्यांना हे सगळं करून देण्याचं आम्ही ठरविलं होतं. आणि ते ठरवून आम्ही करून दिला. आणि त्या काळातही तरुणामध्ये हे होतं की बाबा फिरोज लालांना हक्क केला म्हणून हे सगळं मित्रप्रेम वाढला. आणि लोकांमध्ये असं काही नाही, अजूनही लोकांना माहीत नाही की फिरोज लाला कुठला जातीचा धर्माचा आहे. नक्कीच आत्ताही माहीत नाही. बाबा ठीक आहे, आमचा प्रेम आहे, प्रेमामुळे मला घरी असा निकनेव दिलेला आहेत लाला म्हणून. ते आमचे आजोबा होते, त्या आमच्या फॅमिलीमध्ये असं होतं की जे लहान त्याला लाला म्हणायचे म्हणून माझं निकने पडलं. आणि ते लाग लावायला शाळेपासून संघर्ष करायचे, विद्यार्थीच्या प्रश्नासाठी लढायचे, कुठेही लढा द्यायचे, युवकाच्या जे युवकाचे प्रश्न होते तिच्यासाठी मी लढा दिलो, त्या रस्त्यावर यायचे. आमचं असंच होतं की बाबा रस्त्यावर आल्याशिवाय हे वरचे लोक ऐकत नव्हते. हे मला कळलं नंतर आम्ही आक्रमकताच आमची होती की बाबा आंदोलनच करायचे. आम्हाला अधिकारी येऊन सांगायचे की बाबा असं तुम्ही आंदोलन करता, आज तुम्ही निवेदन देता, आज आम्हाला तुम्ही सूचना देता आणि तुम्ही उद्याच्यानं तुम्ही आंदोलन करता, तो आमचा अधिकार आहे ना बाबा. आमची जे मागणी आहे तुम्ही पूर्ण करा, बरोबर, आणि तुम्ही अधिकारी आहे, नक्की तुम्ही जर करत नसाल तर आम्हाला आक्रमक पवित्र घ्यावंच लागते म्हणून आम्ही संघर्ष केलो. आम्ही 15 वर्ष मी ज्या पक्षात काम केलो या राज्यात त्याची सत्ता होती, पण मित्र पक्षाच्या विरोधात आमची कधी आघाडी नव्हती. या राज्यात आघाडी होती. अच्छा. या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती, नांदेड जिल्ह्यात नव्हती. कारण म्हणजे आमच्याच मित्र पक्षानं सुडाचं राजकारण केलं. आणि चांगले शिकलेले आमच्यासारखे अजूनही काही खूप काही पुरं माझ्यासोबत विद्यार्थीपासनं युवकापर्यंत काम केलेले पोरं, चांगले पोरं, आम्ही नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर आले. असे पोरं आमचे घेऊन घेऊन फोडून फोडून त्यांना आपल्या पक्षात त्यांनी ओढून काँग्रेसनं फोडाफोडीचं राजकारण केलं. मला सांगा ना, आज काँग्रेस पक्षात जे 2-3 नगरसेवक आहेत
3 नगरसेवक आहेत. आता नाव घेणं बरोबर नाही, ठीक. ते राजकारणा कवा आल्या त्या फिरोजलालाच्या काळात आले आणि राष्ट्रवादीच्या बॅनरवर त्यांनी काम केले आक्रमक. तो फिरोजलालासोबत काम करणार आहे, त्याला फोडून आणा, असे 3 नगरसेवक सध्या तर आहेत साहेब. अच्छा, हा सोडाचा राजकारण केलं फिरोजलालाला. पण आम्ही तत्वानं राजकारण केलं, आम्ही लोकांच्या विकासासाठी काम करतो आणि लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही काम करतो. आम्हाला निवडून यायचे, ठीक आहे, ते शेवटचा प्रश्न आहे, ते नशिबाचा भाग आहे. मग काम करणं हा माझा छंद आहे लोकांचे. आजही मी कुठल्याही पक्षात असू द्या, मी आज पण काम करतो. एक काळ होतं की आम्ही ज्यावेळेस लोकांचे विषय घेऊन रस्त्यावर आलो, त्या काळात त्यावेळेस लोकांनी आम्हाला हे जवळ केलं की बाबा खऱ्या अर्थानं कुठल्याही पक्षाचा फिरोजलाला सत्तेत पण यांचा पक्ष असू द्या, हे लोकांसाठी भागतो आहे. तो त्यांच्याकडं तो तसा मॅसेज होता, मॅसेज होता. आणि त्या लोकांनी मला म्हणलं की बाबा फिरोजलाला तू कुठं. आमची पण इच्छा आहे की बाबा फिरोजसारखा एक तरुण निवडून आला पाहिजे, सभागृहात गेलं पाहिजे, लोकांची अळी अडचण समस्या हे सोडली पाहिजे, ह्याच्यासाठी खूप झालं. लाला, तुम्ही काम करत असताना अनेक वेळा जेव्हा आम्हीसुद्धा तुमच्याबद्दल माहिती घेत होतो की लालांचा स्वभाव म्हणजे गोरगरीब कष्टकरी, त्यातल्या त्यात हमालाच्या बाबतीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन बरेच प्रश्न सोडवलेत, तो ते थोडे किस्से आम्हाला. हमाला हमाल तेच म्हणतो. मी माझे वडील कास्तकार होते, माझे आजोबा या रेल्वे गुडशेडमध्ये ते हमाल पण सुद्धा. त्या काळात त्यांना ते त्यांनाचा एज्युकेशन नव्हता, त्यांना शिक्षण नव्हतं. बरोबर. आणि ते माझ्या मागे लागायचे आणि माझे मोठे भावाचे की बाबा तुम्ही शिकलं पाहिजे काही असू द्या. तर आम्ही विचार केला बाबा बरोबर आहे, आणि मला शिकायची लई सवय होती. नंतर युवकाच्या काळात मी सोडलो, विद्यार्थीमध्ये पण शिकलो. मी विचार केला की बाबा ठीक आहे, आणि लहान होते आम्ही शिकलो. तिच्यानंतर असं कळलं की बाबा हमाल जे लोक आहेत त्यांची कशी अवस्था आहे. बरोबर. दिवसभर उन्हात काम करायचं आणि मोठमोठ्या त्या ट्रेनच्या बोगी रिकामं करायचे, त्यांचे लई प्रश्न होतो. बोर्डा त्या माथाडी बोर्डाचा त्याचा विषय होता. आणि त्यांना ट्रान्सपोर्टर त्याला सतवायचे. सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत त्यांनी ते खूप मेहनत करायची, राबायचे. आणि हमाल म्हणजे त्याला दुपारी जेवण भेटते साहेब, हे विचार केला पाहिजे. हमालच्या घरी काहीच नसते, तर हमाल जेव्हा जेवत होता त्यांनी नुसता हातावर पाणी घालायचे आणि तिथं त्या भाकरी मिरची वगैरे. आणि हमालाकडं काहीच म्हणजे एवढा जेवण VIP नव्हता, मिरची चटणी आपली भाकरी ठेचा पिठलं असं. तर मी नंतर आम्ही जायचं कधी कधी आजोबाकडं की आम्हाला 50 पैसे 1 रुपये घ्यायचं होतं. आजोबाकडं पैसे भेटतात म्हणून आम्ही तिथं जायचे. आजोबा आमचे बसायचे. आम्हाला माहीत होतं की आजोबा दुपारी जेवायला बसतात त्याच वेळेस आपण गेलं पाहिजे, तर आपल्याला 8 किंवा 1 रुपया भेटतं. आम्ही जायचे, उभा टाकायचे. आमच्या आजोबा आणि त्याचे जे आमचे त्यांचे चुलते वगैरे जे आमचे खाणं, ते कांदा हाणायचे, फोडायचे, ते जेवत जे अरे फिरोज आ गया स्कूल से. आम्ही म्हणायचे हो इंट्रोलमध्ये आलो. आमचा इंट्रोल इंटरवेलचा काळ हो आलो. बरं, खाना खाया क्या? मग त्या काळात जेवण वगैरे असा टिफिनचा काही नव्हतं. जास्त जुनी गोष्ट नाही, 86-88 नाही इंट्रोलमध्ये आलो. मार आमच्या आजोबांना इथं घालायचे अशा 8 किंवा 25 पैसे 1 रुपया आम्हाला द्यायचे. जाय शाळेला जाय आणि शिक. हो, काय खायचे तर तिकडं घ्यायचे. काय असतं त्यावेळेस त्या नलडेसारखं पापडसारखं तिच्यानेसारखं फुटाने फिटाने घ्यायचे आनंद. हां, तिचे आनंद, त्या आनंद होतं ना. आणि तिच्यानंतर मी विचार केला की बाबा
नंतर पण गेलो मी एक दोन वेळेस असा झाला की बाबा एक वेळ आली की बाबा ट्रान्सपोर्टेशनचं जे एक आंदोलन होतं ते हम्माल वगैरे ह्याच्या बाबतीत त्या डॅमरेज वगैरेच्या, तर मला काही हम्मालांनी विनंती केली की बाबा तुम्ही खऱ्या अर्थानं आला पाहिजे, आमची माथाडी जे बोट आहे तिच्यामध्ये गटातटाच्या राजकारण काही ट्रान्सपोर्टर हे घालण्याचं काम करत आहे. तर आम्ही गेलो, मी गेल्यानंतर मला अरे मी म्हणलं हे गरीब माणसावर पण काही लोक राजकारण करते हे चुकीचं आहे तिच्यासाठी. नंतर मी लई भांडलो, फेडरेशनला गेलो, कलेक्टर साहेबाकडे गेलो, RDC साहेबाकडे गेलो, त्यांच्यासाठी लई हे केलो, संघर्ष केलो. तिच्या नंतर त्या पाप बिचाऱ्याचा हमाल, आता काही हमाल मला भेटतील कधी कधी, साहेब आता आमच्या दोन वेळेस जेवण होते, भाकरी दोन वेळेस भेटते, आमचे पोरे शिकायला चांगल्या शाळेला चालले, आणि आम्ही आमच्याकडं ऑटोची व्यवस्था नव्हती, आमच्याकडं पैसे नव्हते, मग आता आम्ही ऑटो वगैरे देऊन. मी म्हणलो की बाबा आता तुम्ही काहीच लावू नका, आता प्रत्येक शाळेवाले जे आहेत ते गाडी पाठवतात, वाहन पाठवतात, ते आताही शिकते. म्हणजे हमालचे म्हणजे त्या प्रश्नांना तुम्ही मार्गी लावला, मार्गी लावला. आणि चल बरं झाला की बाबा आम्ही म्हणजे देणारे करणारे कोणी शेवटी देव आहे, आम्ही थोडासा मार्ग मेडिटर म्हणून आमच्यामुळे असं झालं, रस्ता दाखवला, चांगला वाटते की बाबा काही आम्हाला हमाल भेटून नमस्कार करतो. केलो आनंद तिच्यासाठी पण केलो आणि विकलांगसाठी केलो. या आपल्या हॉस्पिटल जे रुग्णालय होतं मोठं तिच्यासाठी आम्ही केलो, आंदोलन खूप केलो. आरोग्यमंत्री खानविलकर साहेब होते त्या काळात, मी राष्ट्रवादीचं होतो, खानविलकर साहेबापर्यंत गेलो मी. ते स्वच्छ नव्हता तिथं, काय होतं, अस्वच्छता होती, ते कमी काट ते हे होतं खाट, तिच्यासाठी खूप केलो, संघर्ष करून करून इथपर्यंत आलो. लालाजी जेव्हा आता राष्ट्रवादीसोबत तुम्ही काम केलं आहे तेव्हाचे तुमचे बरेच अनुभव तुम्ही सांगितले, असं काय घडलं की आपण राष्ट्रवादीला सोडचिठी दिली आहे आणि MIM आपण वळलात आणि MIM आज मराठवाड्याचे अध्यक्ष झालात? नाही, खरं अर्थानं मी काय विचार केलो की बाबा ज्या काळात मी राष्ट्रवादीत काम केलो 80% समाजकारण 20% राजकारण करायचं होतं. बरोबर, आमचा धोरणच होता आम्ही लोकांसाठी करतो समाजकारण, आणि आमचा समाज लई महाग आहे साहेब. आता तुम्ही विचार केला त्या ब्रिटिश काळ आता 300 वर्ष पुढं गेलेला आहे चीन आपल्यापेक्षा. आता मी म्हणलो की बाबा समाज आणि समाजकारण आम्ही 80% त्याही काळात 80% समाजकारण केलो, 20% राजकारण. तर मी एकदा विचार केलो की बाबा MIM हा काय पक्ष आहे, त्याच्या बाबतीत मी अभ्यास केलो, तर MIM जे नेते अकबरुद्दीन अवेसी साहेब ते 14,500 गरीब विद्यार्थीला मोफत शिक्षण आज देते. हैदराबादमध्ये त्यांच्या संस्था आहेत, संस्था आहे 14,500. आता परवाच्या एक ते शादी मुबारक आणि ते धनलक्ष्मी एक स्कीम योजना आहे त्या गरीब मुलीसाठी, हो, 7-8 कोटी रुपये त्यांनी वाटल्या परवा 2 दिवस खाली. अच्छा, तर मी विचार केलो गेल्या वर्षी की बाबा हा माणूस एवढा म्हणजे खर्च करतोय तिथं जाऊ. आता अकबर ओवेसी साहेब सुद्धा स्वतः जातात ते शाळेत आणि त्याला ब्रेकफास्टमध्ये काय भेटते, लंचमध्ये काय भेटते सगळं पाहतात, त्यांना बॅग देतात, वह्या देतात, हे सगळं. मी म्हणलं एवढा मोठा माणूस. त्याच्यानंतर त्यांचं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि ते आमच्याकडं असं आहे की आपला जे जिल्हा आहे सीमावर्ती आहे आणि एवढा हायर हॉस्पिटल आपल्याकडं नाहीच. इथं तुम्ही औरंगाबादला जासाल तर 275 किलोमीटर हे पण आहे, मग इथं रस्त्याची वाट लावलेली आहे, इथं रस्ता वाट नाही, तिथं कसं आहे सगळं अविकसित काम आहे म्हणजे गाड्या. तर मी विचार केलो एका दिवशी मी ते हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांना माहीत नव्हतं की मी आलो आणि मी त्यांना पण मी असं सहज गेलतो आमच्या काकापाशी, ते म्हणजे अर्धी फॅमिली तिथं, ते मी विचार केलो की बघितलो की बाबा एवढं काम करते हे, 14,500 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं, त्यांना देखरेख करणं, म्हटलं की बाबा हा माणूस बरं. तर मी तिच्यानंतर माहितीच घेतली
की असदुद्दीन अवेसी साहेब हे आणि अकबरुद्दीन अवेसी हे एवढं जर काम करत असाल आणि प्रत्येक समाजाचे तिथं पोरं विद्यार्थी आहेत आणि तिथं काहीच नाही, ते एवढं 100% समाजकारण करता. मी विचार केलं की बाबा खऱ्या अर्थानं राजकीय पक्ष कुठलाही असू द्या, कुठलाही 100% त्यांनी समाजकारणच केलं पाहिजे, तर समाज मोठा होऊ शकते. म्हणून मी प्रवाहित झालं, हां मी प्रवाहित झालो आणि मला असं वाटलं की बाबा हे 100% समाजकारण करते, राजकारण कुठं आहे तिथं नाही आणि विकासित आहे तेलंगणा हा राज्य. मी म्हटलं बाबा नाही आता आपण खरं राहता आणि आमच्या पक्षातले काय मोजके काही नेते पण ते ॲडजस्टेबल व्हायचे, कोणासोबत आम्हाला नांदेडमध्ये डॉमिनेट करण्यासाठी फिरोजलाला राष्ट्रवादीच्या असू द्या, मोठमोठे काही नेते मोजके नेते ते वरी सेटिंग करायचे की फिरोजलाला आणि राष्ट्रवादी इथं मोठी व्हायची नाही आणि ह्याला करायचं नाही, वाढू दिली नाही, आरोपसुद्धा केले आम्हाला लई ताकद लावून आम्हाला संपिण्याचा हा पापसुद्धा केले. आपण विचार करा 2007, 2012, 2017 महानगरपालिकेची निवडणुकीच्या आपण तुम्ही पहा, कमी मतानं आम्ही पडलो, आम्ही आमच्या वाडातून उभं टाकले नव्हते, आम्ही वेगवेगळ्या भागात वाडात गेलो, ज्या वाडात विकास नव्हता त्या वाडात जाऊन मी उभं टाकलो होतं. तर तिथं काय झाले, तिथं आमच्या मित्रपक्ष साम दाम दंड सगळं उपयोग करून केलं त्यांनी. मी आमच्याकडं धनशक्ती नव्हती, मनशक्ती, मी गरीबाचे लेकरू, मी गरीब. लालाजी आता MIM सोबत आपण जोडलात, त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी MIM आणि बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मिळून एकत्रत आले आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. लोकसभेचा काळ गेला, लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला विरोधकांनी म्हणा बऱ्याच लोकांनी की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं उच्चारलं. मला एक सांगा, या देशात लोकशाही आहेत की नाही? नक्कीच. मग आम्हाला बी टीम आणि विरोधक म्हणायचे अधिकार कोणालाच नाही. अहो स्वतंत्रता आहे, लोकशाही आहे, आम्ही लढू शकतो. आमच्यावर आरोप करणं हा चुकीचा आहे. वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी आणि ओबीसी साहेबांनी कशामुळे हे वंचित बहुजन आघाडीचा निर्माण झाला, कशामुळे आघाडी झाली, या राज्याचे 169 प्रस्थापित घराणे त्यांच्या विरोधात. आमचा लढा गरीब शेतकरी साठी बरोबर, गरीब मुस्लिम, गरीब दलित, गरीब ओबीसी, गरीब मराठा. अहो विचार करा ना, ग्रामीण भागातला तुम्ही विद्यार्थी पहा, तुम्ही आता राहायला कुठं आहे, त्यांना काहीच नाही, शिकायला काहीच नाही, 2.5-3 एकर त्यांना शेती आहे ग्रामीण भागात, पाऊससुद्धा नाही यावेळेस, त्यांनी कसं जागावं. आणि एवढा 71 वर्ष ह्यांनी जे आम्हाला वंचित ठेवलं काय सत्तेपासून, आम्ही सत्तेची लालच नाही, आम्ही सत्ता संपादन करायची आणि 70 वर्ष आमचा जे उपयोग करून घेतला त्याच्यासाठी हे आघाडी झाली. आणि बी टीम म्हणणं आत्ता ठीक आहे, ज्या वेळ जेव्हा वेळ येईल मी स्टेजवर आम्ही पण बोलू शकतो. तुम्ही चुकीचे आमच्यावर तुम्ही हे आरोप लावता. मला सांगा की औरंगाबाद जिल्हा परिषदमध्ये शिवसेने काँग्रेसची आघाडी आहे, येस, तुमच्या नांदेड जिल्ह्यात हिमायतनगरमध्ये काँग्रेसची मेजॉरिटी असताना शिवसेनेच्या नगरसेवक नगराध्यक्ष, लातूरमध्ये महापौर उपमहापौर भाजपच्या आणि स्टँडिंगच्या चेअरमन काँग्रेसच्या, बी टीम आम्ही किथे. लालाजी आता 2014 साली या राज्यात विधानसभेची निवडणूक झाली, बाहेरून पाठिंबा कोण दिलं भाजपला? आम्ही दिलो. आता आमची आघाडीच नव्हती, 2.5 महिन्याची आघाडी. तर आता जे निवडणुका होऊ घालत आहेत, आता तुम्ही नांदेड दक्षिणमधनं निवडणूक लढवणार आहात का उत्तरमधनं? आता कार्यकर्त्याचा आग्रह आहे की कार्यकर्त्याचा असा आग्रह आहे की नांदेडमध्ये फिरोजलालांना विधानसभा लढली पाहिजे आणि दोन्ही बाजूनं आग्रह आहे कार्यकर्त्याचा. शेवटी
पक्षदृष्टीनं जरा आदेश दिला आणि वैयक्तिक तुमची इच्छा सांगा. पक्षानं आदेश दिले तो उत्तरमध्ये 100% तुमची इच्छा उत्तरमधनं आहे. उत्तरमधनं आहे, पक्षानं आदेश दिले तर उत्तरमध्ये नेलं आणि दक्षिणमधनं पक्षदृष्टी शेवटी ते हे करेल. जो आदेश देईल, जे आदेश पक्षदृष्टी देईल ते आदेशवर आम्ही. लालाजी, आता जेव्हा मतदारसंघात तुम्ही जाणार आहात, जेव्हा तुम्ही प्रचार करणार आहात, तर तुमच्या पुढं काहीतरी अजेंडा आहे, ते काय असेल? की नांदेड दक्षिण असो उत्तर असो, की तिथली काय विकास कामं राहिली आहेत आणि तुम्ही काय करू शकता? आता मला सांगा की नांदेड जिल्ह्यात कुठल्या मतदारसंघाचा विकास झाला तुम्ही मला दाखवा. काहीच नाही. आता हे राजकीय आम्हाला जे विरोध करतात, बी टीम सी टीम म्हणतात, काहीच नाही. त्यांनी 5 वर्षात किती निधी तुम्ही गाव खेड्यापर्यंत दिले तालुक्यात. आता तुम्ही उत्तर विधानसभा मतदारसंघ इथं आपल्याकडं निळा जे एक शॉर्ट रस्ता आपल्या भस्मतलं जाते, बरोबर, तिथं पहा ना रस्त्याची चाळणीसारखा झाला रस्ता, चालता येत नाही, अपघात कधी होऊ शकते. इकडून टॅक्सी येतात, तिकडून एका मोटरसायकलवर एका आपल्या वृद्ध आईला किंवा हेला घेऊन जात असताना ते असा कट मारून 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 ते असं विकास, याला विकास म्हणत. आताही आमच्या देगलूर नाक्या भागात रहमतनगरमध्ये मी आहेत, आमचे मित्र आहे, आमच्या MIM चे कार्यकर्ते. परवाच्या दिवशी पाऊस पडला, त्यांनी फोन केलं की साहेब म्हणले इथं जे अस्थी असतात अर्थी ते गलीमध्ये नाही रस्त्यावर ठेवावं लागते. त्याने बॉडी इथून आणून रस्त्यावरून तिथं अंत्यविधीला जावं लागते. साहेब हे विकास आहेत का शहराचा? तिथं धार्मिक स्थळ खूप, आमच्या मस्जिद असू दे, मंदिर असो, कुठलाही धार्मिक स्थळ असू दे, जायला सुद्धा तिथं रस्ता नाही साहेब. परवाच्या दिवशी 1.5 तास पाऊस पडला तर एवढं पाणी साचलेला होता, कसं जावं, प्रार्थना कसं करावं, ती दशा करून ठेवली. आणि काहीच नाही याच्यात. हे विकास म्हणजे हे नुसतं हे प्रोपोगंडा करणारी टीम आहे, विकास नाही. आता मला वाटत नाही की आता लोक जागृत झाले, तरुणसुद्धा पण झाले. आता नक्कीच यावेळेस या राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. लालाजी, जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपला संदेश. माझी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे की बाबा ठीक आहे, आम्ही आपला पाहतो आहे, पण गरीब कास्तकारांचे पहा, शेतकऱ्याचा पहा, हमालाचा पहा, आणि सामान्य जीवन जगणारे त्यांच्या पहा, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि माझी एवढीच विनंती आहे की बाबा यावेळेस गेल्या 70 वर्षापासून आमचे जे हे होते त्यांनी चूक केली, तर यावेळेस काही चूक करू नका. ज्याने तुम्हाला आम्हाला 70 वर्ष वंचित ठेवलं त्याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही एकदा वंचित बहुजन आघाडीसोबत या, एवढीच मी आपल्याला कडकडीची विनंती करतो. थांब. नक्कीच, हे होते फेरोज लालाजी, अगदी मनमुराद यांच्यासोबत गप्पा झाल्यात. अगदी बोलता बोलता ते बालवयात पण गेले, त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आपल्या समोर आल्या, राजकीय कारकीर्द कशी झाली, कुठला कसा कसा संघर्ष झाला, काय त्यांनी आंदोलनं केली, आणि त्यांचा राष्ट्रवादी सोडून MIM चा प्रवास कसा झाला, इथपर्यंत आपण चर्चा केल्यात. नक्कीच मतदार राजा हा जागरूक आहे, आणि आमचं बोला मराठीच्या वतीने आपल्या सर्व प्रेक्षकांना, सर्व मतदार बंधूंना आमची विनंती आहे की आपण मतदान कोणालाही करा, मात्र मतदान 100% झालं पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे, तो नक्की बजावायचा आहे. आपलं एक मत म्हणजे आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास आहे, म्हणून मतदान नक्की करायचं आहे. मतदान कोणाला करायचं हे आपण ठरवायचं आहे, उमेदवार तुम्ही ठरवायचा आहे, मात्र मतदान नक्की करायचं आहे. फेरोज लाला आपल्यासोबत या ठिकाणी आपल्या स्टुडिओत आले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कॅमेरामॅन पंकज निखादे यांचे खूप खूप आभार. तोपर्यंत पाहत राहा बोला मराठी न्यूज. नमस्कार.